श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला मल्हारी सप्तशती का वाचावी आणि खंडोबाचे षडनवरात्र का साजरे केले जाते खंडोबाला बानू आणि म्हाळसा या दोन पत्नी का आहेत त्यामागची पौराणिक कथा काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे भगवान शंकराने जनसामान्याच्या कल्याणासाठी धारण केलेल्या श्री खंडेराव या अवताराची सेवा या षडनवरात्रामध्ये आपण जर केलीत तर जास्तीत जास्त प्रमाणात ते आपल्याला आशीर्वाद देत असतात खंडेराव महाराज या कालावधीमध्ये विश्रांती घेत असतात नवरात्रामध्ये जसं आपण देवीचे घट बसवले जातो त्याचप्रमाणे या षडनवरात्रामध्ये सुद्धा आपण आपापल्या घरी घट बसवायचे असतात आणि मल्हारी सप्तशती या पोथीचे पाच पारायण करायचे असतात ज्यांना शक्य होईल त्यांनी जास्तीत जास्त पारायण जरी केले तरी पण देव आपल्याला त्याचा आशीर्वाद भरभरून देत असतात आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी खंडोबा महाराज आपल्याला आशीर्वाद देत असतात म्हणून आपण सर्वांनी या षडनवरात्रामध्ये जास्तीत जास्त खंडोबा महाराजांची सेवा करायची त्यांचे मल्हारी सप्तशतीचे पाठ जास्तीत जास्त वाचन करायचे त्यांचं जप आहे सर्व काही आहे ते सगळ्या गोष्टी आपण या षडनवरात्रामध्ये करायच्या ते मग आपल्याला जास्तीत जास्त आशीर्वाद पण देतील संपूर्ण भारत देशाची कुलदेवता पार्वती माता म्हणजेच श्री तुळजाभवानी माता आहे व कुलदैवत महादेव आहेत महादेवाचे वर्णन करावायचे झाल्यास भारतात शंकराची बारा ज्योतिर्लिंगे अनेक शिवमंदिरे आहेत महाराष्ट्रात आंध्र प्रदेश कर्नाटक प्रांत श्री खंडेरायांना कुलदैवत मानले जाते काही घराण्यामध्ये भगवान शंकर हे कुलदैवत असून बहुजन समाजात भगवान शंकराचा अवतार श्री खंडेराय यांनाच मानला जातो तसेच महाराष्ट्राचे मुख्य कुलदैवत खंडोबाच आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर खंडोबाची अनेक ठिकाणी स्थाने आहेत चंपाषष्टी या दिवशी युद्ध झालं होतं मार्तंड भैरवाने मनी आणि मल्ल या दैत्यांना ठार मारले होते व राक्षसाविरुद्ध युद्ध जिंकले होते म्हणून या दिवसाला चंपाषष्ठी हे दिवस आपण साजरा करतो आणि या दिवसाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे या दिवशी जेजुरीला मोठी यात्रा भरते देवाला गोड तेलाचा स्नान घालण्यात येतो हा दिवस वांगी सट म्हणून ओळखला जातो म्हणजेच आपण देवाला भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवायचा असतो या सणा मध्ये नवरात्रासारखेच खंडोबाचे घट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बसवले जातात खंडोबा हे जनसामान्याचे आराध्य आहे खंडोबाच्या नामस्मरणातून जयघोषातून एक वेगळ्या प्रकारचा एक अलौकिक आनंद आध्यात्मिक समाधान तर मिळतेच शिवाय फक्त श्रद्धेने मनातून जर आपण देवाचा भंडार आपल्या कपाळी लावला तर अनेक जणांच्या अनेक इच्छा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत हे शाश्वत सत्य आहे कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरली जाते तर ती तळी कशी भरायची ते मी तुम्हाला सांगते तळी भरत भरण्याच्या अगोदर एका तांबणामध्ये तांभन म्हणजे तांब्याचं छोटंसं प्लेट जे आपण संध्यापात्र म्हणतो त्याला त्यामध्ये आपल्याला तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजेच हळद भरली जाते नंतर मध्यभागी तांब्यात पैसा सुपारी वर नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवली जातात पाच नारळाची तळी याची कलशासह पूजा केली जाते पाच छोट्या मुलांनी त्या कलशाला हात लावायचा असतो आणि ते तांबल तांब्या उचलून वर घ्यायचा तीन वेळा वर घ्यायचा खाली ठेवायचा आणि हे करत असताना मुलाच्या कपाळाला टेकवला जातो आणि करत असताना येळकोटेळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट एळकोट एळकोट जय मल्हार हे म्हणत म्हणत आपल्याला हे करायचं आहे असा जय जयकार करत आपल्याला ताम्हण भरायचं आहे म्हणजे तळी भरायची आहे खंडोबा हे सगळ्यांचे कुलदैवत आहे संपूर्ण महाराष्ट्राचे खंडोबा हे कुलदैवत आहे वेगवेगळ्या ठिकाणी खंडोबाची पूजाही मनोभावनाने आणि श्रद्धेने केली जाते तर त्यामागची पौराणिक कथा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे एकदा काय झाले देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले होते खूप मोठे भयंकर युद्ध सुरू झाले होते त्या युद्धामध्ये म्हाळसा बानाई त्या एकावी तर म्हाळसा आणि बानावी या खंडोबाच्या पत्न्या कशा झाल्या ते मी तुम्हाला सांगणार आहे तर युद्ध झाल्यानंतर त्या युद्धामध्ये समुद्रमंथनामध्ये अमृत निघाले होते आणि सर्व देवतांना आणि दानवांनासुद्धा आमृत पिण्याची त्यांनी घाई केली होती मग दोघांनाही दानवांनाही आणि देवालाही अमृत कसे वाटप करायचे हे प्रश्न पडला होता श्री विष्णुदेवांनी त्यामध्ये अमृत वाटप करण्यासाठी मोहिनीचे रूप धारण केले होते आणि ह्यांचं हे मोहिनी रूप पाहून श्री विष्णुदेवाचं मोहिनी रूप पाहून दानवसेना वेडी झाली होती सौंदर्याने वेडी झाली होती मग सगळीकडे आ सगळ्यांना अमृत पिण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली सगळेजण अमृत पिण्यासाठी धावू लागले कोणाच्या मागे धावू लागले मोहिनीच्या मागे धावू लागले तेवढ्यामध्ये शिवशंकरांचे रूप घेतलेले महादेव समोर आले आणि ते सुद्धा मा विष्णूच्या मागे धावू धावू लागले विष्णूच्या मागे म्हणजे मोहिनीच्या मागे धावू लागले आणि मग त्यांना असं लक्षात आलं की मोहिनी हीच कोण आहे पार्वती आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी त्यांना अमृत पिण्यासाठी दिलं मग त्यानंतर श्री विष्णूने मोहिनी अवतार धारण केलेल्या विष्णूने ते म्हणाले की मी <coughs> पार्वतीचे रूप धारण करणार आहे जेव्हा शंकरास आली तेव्हा मी पार्वतीचे रूप धारण करणार आहे आणि मग तेव्हा जेव्हा तुम्ही मल्हारी अवतार घेताल तेव्हा मी पार्वती, ते ते पार्वती होऊन म्हाळसा होऊन तुमच्याकडे येईल असं ती तेव्हा त्यांना म्हणाली यानंतर काय झालं तिम्माशेठ नावाचा एक वाणी नेवासास राहत होता नेवासे एका शहराचं नाव आहे त्या ठिकाणी हा वाणी राहत होता त्याला बिलकुलही संतान नव्हते आणि सदा तो शिवशंकराची पूजा करायचा पूजा केल्यानंतर त्याला एक सुंदर मुलगी जन्माला आली ती मुलगी लहानाची मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर त्या शेटजीला त्या मुलीची काळजी वाटू लागली आणि काळजी वाटत असताना त्याच रात्री त्याला काय झालं एक स्वप्न पडलं स्वप्न पडल्यानंतर त्याच्या स्वप्नामध्ये त्याला शिववाणी ऐकायला आली की तू तु, तुझ्या त्यानं त्याच्या मुलीचं नाव म्हाळसा ठेवलं होतं त्याच्या स्वप्नामध्ये शिववाणी त्याला अशी ऐकायला आली की तुझ्या म्हाळसेचा विवाह खंडेरायाशी होणार आहे पौष मासातील पौर्णिमेला पाली नावच्या गावाला तुझ्या म्हाळसेचा विवाह खंडेरायाशी होणार आहे आणि तसं तू कर असं त्याला शिववाणी ऐकू आल्यानंतर त्यानं तसंच करायचं ठरवलं त्यानं कुठलाही दिवस पाहिला नाही पौष मासातील पौर्णिमेला म्हाळसा आणि खंडेरावाचा विवाह खूप मोठ्या समारंभामध्ये करून दिला करून दिल्यानंतर शिव आणि शक्ती एकत्र आले हे झाली म्हाळसाची कथा आणि दुसरी कथा आहे बानाई बानाई ही खंडोबाची पत्नी कशी झाली तर इंद्रदेव इंद्रदेवाला सात कन्या होती इंद्रदेवा कन्याची खूप काळजी घेत असत आणि सर्व कन्यांना तो विचारू लागला की तुम्ही सांगा की तुम्हाला तुमचे जीवन कसे वाटते आहे सर्वच कन्या सांगू लागल्या की माझे जीवन माझ्यासाठी खूप चांगले आहे तुम्हीच माझ्या जीवनाचे भाग्यविदाते आहात साही मुलींनी हेच उत्तर दिलं आणि जेव्हा बानाईवर ही वेळ आली तेव्हा ती म्हणू लागली की नाही पिताश्री तुम्ही माझे भाग्यविदाते नाही माझे भाग्यविधाते मी स्वतःच आहे माझ्या जे भाग्यात लिहिलेलं आहे तेच माझ्या भाग्यात घडणार आहे या गोष्टीचा इंद्राला खूप राग आला सहा मुलींनी पण माझे भाग्यविदाते तुम्हीच आहात असं इंद्रदेवाला म्हणाल्या होत्या पण या उलट बानाईने उत्तर असं दिलं की माझे भाग्यविधाता तुम्ही नाही तर माझे भाग्यविधाता मी स्वतः आहे असं बानाईनं उत्तर दिलं होतं या गोष्टीवरून इंद्रदेवाला खूप राग आला आणि मग त्यानं तिला आपल्या भस्माच्या जोरावर आपल्या शक्तीवर त्या मुलीला म्हणजेच बानाईला एक छोटंसं बाळ केलं आणि तिला एका पेटीमध्ये बंद केलं ती पेटी बंद करून त्या पेटीमध्ये मोत्याच्या माळा पैसे वगैरे ठेवले आणि ती पेटी घेऊन तो चंदनपुरीच्या रानामध्ये गेला आणि रानामध्ये जाऊन ती पेटी तेथेच ठेवून निघून गेला आणि तो म्हणाला की बघू आता तुझे भाग्य कसे उघडते ते हा तिथं पेटी ठेवला आणि इंद्रदेव तिथून निघून गेला मग इकडे काय झालं त्या रानामध्ये ती पेटी तशीच पडलेली होती त्या रानामध्ये एक मनुष्य असाच इकडे तिकडे फिरण्यासाठी आलेला होता इकडे तिकडे फिरत असताना त्या धनगराला ती पेटी पाहे पेटी पाहिली त्याने त्यातून ते मुलीचा रणण्याचा आवाज येत होता मग त्यानं ती पेटी उघडून पाहिली पेटीमध्ये त्याला खूप दागिने दिसले मोत्याच्या माळा दिसल्या आणि सुंदर अशी मुलगी दिसली ती मुलगी पाहिल्याबरोबर त्या धनगराला खूप आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर त्यानं त्या मुलीला आपण स्वतः सांभाळ करण्याचे ठरवले आणि तो मुलगी घेऊन निघून गेला त्याच्या घरी त्याच्या पोटच्या मुलीप्रमाणे त्यानं त्याच्या मुलीला पोटाशी त्या मुलीला पोटाशी धरलं आणि प्रेमाने तो त्या मुलीला सांभाळ करू लागला आणि त्या मुलीचं नाव त्यानं बानू ठेवलं त्या मुलीला त्यानं लहानाचं खूप मोठं केलं आणि मोठं केल्यानंतर बानू ही शंकराची पूजा करत होती एकदा काय झालं ते दोघेही जेजुरी गडावर गेले असता महलामध्ये खंडेराय बसले होते आणि हे दोघेही गेले होते ब माळसा पण होती तिथं आणि बानाईला घेऊन तिचे वडील म्हणजे तो धनगर ते पण गेले होते तिथं गेल्यानंतर ती खंडेरायकडे एकटक एक पाहू लागली एकटक पाहिल्यानंतर ती म्हणू लागली की माझे पती असणार तर हे खंडेरायच असणार असं ती तिच्या वडिलांना म्हणू लागली असं म्हणल्यानंतर तिच्या लावण्यावरती तिच्या सुंदरतेवरती ख खंडेराय पण भुलले आणि खंडेरायाला पण बानू खूपच आवडली आणि मग असं ठरलं की म्हाळसा बानू म्हाळसेच्या आणि खंडेरायाच्यामध्ये सारीपाठ खेळण्याचा डाव ठरला आणि म्हाळसा असं खंडेरायाला म्हणाली की सारीपाठ खेळत असताना आपल्या दोघांमध्ये जो कोणी हरेल त्याला वनवास भोगावा लागेल असं म्हाळसा खंडोबाला म्हणाली मग त्या दोघांमध्ये सारीपाटाचा डाव रचला गेला सारीपाटाचा डाव रचल्यानंतर खेळामध्ये खंडोबा हरले आणि खंडोबा हरल्यामुळं त्यांच्या ठरल्याप्रमाणे खंडोबाला वनवासाला जावे लागले खंडोबा वनवासाचे वनवासाला गेले खंडोबा वनवासाला जात असताना त्यांनी धनगराचे रूप घेतले होते धनगराचे रूप घेऊन ते बानूच्या घरी राहिले बानूच्या घरी त्यांनी खूप दिवस तिथं राहिले राहिल्यानंतर सातशे मेंढे मेंढ्या सांभाळायला त्यांना पाठवण्यात आलं खंडोबा खंडोबाला सातशे मेंढ्या पाठवण्या सांभाळण्याकरिता पाठवण्यात आलं बानूचे वडिलांनी त्यांना पाठवलं होतं खंडोबांनी नद्या नदीवर मेंढ्या घेऊन गेल्या तिथं त्या सर्व मारल्या आणि धनगरवाडा तिथं जमा झाला खंडोबाला दोष देण्यात आला मग या सगळ्यांचे बोलणे ऐकल्यानंतर खंडोबा म्हणू लागले की मी सर्व या सातशे मेंढ्यांना मारून तर टाकलंच आहे पण मी या सर्व सातशे मेंढ्यांना जिवंत करतो पण माझी एकच इच्छा आहे की तुम्ही मला दोष देऊ नका मी या सगळ्या मेंढ्या जिवंत करतो पण तुम्ही माझी पत्नी म्हणून बानूचा विवाह माझ्याशी लावून द्या अशी त्यांनी आट घातली मग असं घातल्यानंतर खंडोबाचा आणि बानूचा विवाह त्या ठिकाणी हो झाला आणि मग हे सर्व झाल्यानंतर खंडोबा बानूला घेऊन घोड्यावर बसून इकडे नळदुर्ग गडावर आले हे पाहिल्यानंतर म्हाळसेला खूप राग आला ती रागारागात ह्याच्यामध्ये महालामध्ये निघून गेली निघून गेल्यानंतर खंडोबाने जेजुरी गडावर म्हाळसेला जाऊ दिले आणि बानाईला जेजुरीच्या गडाखाली तिथंच तिला एक महाल बांधून दिला आणि मग तिथंच ती राहू लागली अशी ही कथा आहे एक म्हाळसा आणि एक बानाई अशी खंडोबाची कथा मी तुम्हाला सांगितली आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ